Thank you हॅलो एव्हरीमॅन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज इकडे भरपूर फुलं फुललेली आहेत खरं तर हा सोमवारी ही एवढी सगळी फुलं फुललेली होती पण सोमवारी मी ब्लॉग बनवला नव्हता त्याच्यामुळे ते दाखवायचं राहून गेलं होतं पण म्हटलं आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करूया खूप सारी ह्या जास्वंदीला पण बघू तुम्ही खूप सारी फुलं फुललेली फुल आहेत इतकं क भारी वाटलं हो ना आम्ही गावावरून आलो आणि बाल्कनीमध्ये बघितलं तर इतकी सगळी फुलं फुललेली आहेत इतकं म्हणजे ना खूप असा आनंद झाला काय सांगू तुम्हाला माझा आनंद शब्दात मावत नाही इतका आनंद झालेला होता मला तर त्यानंतर आता हा मंगळवारचा सकाळचा ब्लॉग सुरू झालेला आहे तर आता इकडे देवपूजा साहेबांनी आमची केलेलीच होती फक्त माझं पाया पडायचं होतं ते मी पडून घेणार आहे हुंबऱ्याची पूजा वगैरे सगळं केलं त्यानंतर आज सकाळी सकाळी मी आधी ना सगळे कपडे धुवून काढले कारण की सोमवारी मी काहीच के काम तसं केलं नव्हतं मला काय माहिती आळस आलेला आणि कंटाळा पण आलेला आणि थोडंसं ठीक पण नव्हतं वाटत त्याच्यामुळे मग मी काय केलंच नव्हतं त्या दिवशी पण म्हटलं आज तर म्हटलं ही माझी काम ती आ, ते आहे ती मला करावीच लागणार नाही तर सगळ्यात आधी म्हटलं सकाळी आधी उठले आणि नाश्ता बनवला आणि त्याच्यानंतर म्हटलं आधी कपडे सगळे आहेत ते म्हटलं आधी धुवून टाकूया तर आता इकडे कपडे सगळे वाळत घालते त्याच्यानंतर आता काही कपडे आहेत जे काय सुकलेले होते ते म्हटलं फोल्ड करून पटापट ठेवून देऊया आणि त्यानंतर ना ही बेडशीट आहे ती मला म्हणत मी नेहमीच असते की आज चेंज करते उद्या चेंज करते पण ते नंतर मी विसरून जायचे आणि मग ते राहूनच जायचं तर आता असं काय झालेलं माहीत आहे का की मॉप असतो ना तर त्या मॉपचं बघा वाला जे फसतो आपण त्याने तर ते ॲक्च्युली आमचा खराब झालं आहे खूपच तर मला ते चेंज करायचं आहे आणि तेच मी शोधते आहे की कुठे ठेवलेलं आहे कारण की ते मॉप घेताना कसं दुसरं पण आपल्याला एक त्याच्याबरोबर भेटतं ना, ते ना। ते ला ला। तर ला ला। ते मला सापडलं तरच नाही आहे म्हणजे त्या दिवशी पण नवऱ्याने पण शोधलेलं तर वरच्या कॅबिनेटमध्ये सगळं शोधलेलं पण तिथे पण नाही सापडलं मला वाटलं की या बेडमध्ये पण असलं म्हणून मी बेडमध्ये शोधत होते पण इथे पण काय नाही आहे तर आता ते कुठे आहे हे मला पण आता आठवत नाही कुठे काय ठेवलं आहे सा सगळं सामान ते तर बघूया आता कधी आणखी कुठे काय ठेवलं असेल तर शोधावं लागणार आहे तर मग मी म्हटलं की जाऊ द्या आता ते सापडत तर नाही म्हटलं वेळ नको घालूया कारण की परत जेवण वगैरे सगळं आहे बनवायचं म्हणून मग म्हटलं आधी म्हटलं जाऊ द्या ते बेडशीट वगैरे घालते त्याच्यानंतर परत बेडशीट वगैरे धुवायची असणार ते नंतर म्हटलं बघेनच तर उशीची कवर पण खराब झालेली होती ती पण म्हटलं लागवलं ती चेंज करूनच घेऊया आणि झालं असं जेवणाचं की फारसं जेवणाचं पण मी काय केलेलं नाहीच आहे तर कुकर लावलेलं आहे आणि कढी बनवली आहे कढी आणि म्हटलं तर कढीसोबत कुठची भाजी बनवलं समजेनस जास्तीचं पालेभाजी वगैरे होत्या तर म्हटलं त्या काय बरोबर नाही वाटणार त्याच्याबरोबर म्हणून मग मी ही बऱ्याट्याची कापं बनवलेली आहेत तर साधं सिंपल जेवण झालं आणि त्यानंतर आता इकडे मी तुम्हाला दाखवत होते तर हे इथे ना हे देवीचे दागिने एक, हो एक हा हार आहे तो घेतलेला आहे तो मग तुम्हाला म्हटलं दाखवूया तर हा हार घेतला आणि गेल्यावेळी मला काही दाखवतच नाही आलं देवीसाठी काय काय घेतलेलं होतं ते पण म्हटलं आता ह्यावेळी चान्स मिळाला तर म्हटलं तर दाखवून घेते तर इथे हा हार असा छोटासा असा हार घेतलेला आहे त्याच्यानंतर हे देवीसाठी असं ते काय बोलतात साडी या बोलतात त्याला वाटतं किंवा वस्त्र जे काही आहे ते तर ते घेतलेलं आहे तर हे अशी या कलरमध्ये घेतलं कारण की गेल्यावेळी गे गे ग्रीन कलरमध्ये गे होतं तर ह्यावेळी म्हटलं की हे थोडं ऑरेंजमध्ये ऑरेंज हां ऑरेंजरचा आहे कलर तर म्हटलं हे घेऊया तर हे घेतलेलं त्याच्यानंतर आता इकडे हे टोप आहेत घेतलेले तर हे स्टीलमध्ये घेतले ते छान दिसतं तसे म्हणजे त्यांचा जो एक शेप आहे ना तो छान वाटतो तर माझ्याकडे छोटे टप असे नव्हते त्याच्यामुळे म्हणजे स्टीलमध्ये नव्हते म्हणून स्टीलमधले घेतले ते अशा प्रकारचे एक सगळे असे राहणारे आणि काही कसं उरलेलं वगैरे काय असतं ना ते काढायला पण बरं पडतं आणि ते दिसतात पण छान त्याच्यामुळे ते घेतले आणि तिकडे ती कळशी घेतलेली आहे तर कळशीचं काय झालं माहिती आहे की माझ्याकडे काय आलं की आता मी ते लक्ष्मीचं हे करते आहे ना तर काय होतं की ते मी लक्ष्मी ते म्हणजे जो काय बोलतात तर करा बोलतात काहीतरी तर मला माझ्याकडे छोटा तांब्या होता तर तो छोटा तांब्या थोडासा मोठा हवा होता म्हणून मग आता ही मोठं असं कळशी टाईपमध्येच असं हे घेतलेलं आहे तर ते गुरुवारी तुम्हाला बघायला मिळेल आणि इथे आता ही आहेत उळशीची कवरं तर ही अशा प्रकारची आहेत ही सेम आहे सा म्हणजे डिझाईन सेम आहे फक्त कलर दोन वेगवेगळे आहेत आणि त्याच्यानंतर ही एक असं डिझाईनचं आहे उशी कवर आणि एक घेतलेलं आहे हे वाला म्हणजे कलर वेगवेगळे वेग आहेत डिझाईन मात्र सेम आहे तर अशी ही उशीची कवरं घेतलेली आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हो ड्रेस घेतले ते दाखवते हो मी तुम्हाला मी घालून बघितले पण मी ते आता त्यावेळी मी शूट नाही करत बसले तर मी तुम्हाला आता असेच दाखवते हो तर हा वन पीसच आहे असा लॉंगमध्ये आणि छान आहे म्हणजे कलर पण छान आहे आणि कॉम्बिनेशन म्हणजे खूप छान वाटतो घातल्यावरती तो त्यानंतर हा एक आहे हा पण म्हणजे सगळे वन पीसच आहेत आणि मला वन पीसच ज्या जास्त आवडतं त्याच्यामुळे मी जास्त वन पीसच घेते हा पण खूप छान दिसतो म्हणजे घातल्यावरती ना खूप छान दिसत होता हा असा आहे आणि हा कलर माझ्याकडे नव्हताच त्याच्यामुळे हा असा घेतलेला आहे आणखी एक आहे तू दाखवते तर हा एक आहे हा पण ना घातल्यावरती एकदम भारी वाटत होता म्हणजे आत्ता जर तुम्हाला सप्र असं समज एवढं वाटणार नाही पण घातल्यावरती खूप छान दिसत होता हा एक हा पण वन पीसच आहे खूप छान दिसतो फक्त हा अल्टर करा थोडासा अल्टर करावं लागणार आहे मला मी अल्टर नाही करणार आहे मी ना ते नॉटच टेलरकडून अशी लावून घेणार आहे म्हणजे ते बरं पडतं मग त्यानंतर आता बघा इथे मी काय झालं मीठ संपलेलं होतं तर मीठ मी ते कंटेनरमध्ये भरून ठेवलं पण आधी थोडंसं मीठ होतं त्याच्यामुळे कसं आलं की कंटेनरमध्ये काय तेवढंसं मावलं आणि हे उरलेलं आहे मीठ तर आता हे मी कसं पॅक करते ते मी तुम्हाला दाखवते आणि कसं बऱ्याच वेळी आपल्याला प्रश्न पडतो की ते काहीतरी असं पॅकेटमध्ये राहिलं की परत ते व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला ते पॅकिंग महत्त्वाचं असतं तर त्याच्यासाठी काय करायचं असतं ना सुरी घ्यायची ती अशी गॅसवरती आपण गरम करायची आणि ती जी सुरी आहे ना ती फक्त अशी वरच्यावर लावायची त्या पॅकेटला म्हणजे अशी फक्त वरच्यावरती लावायची जास्त पण लावायची नाही नाही तर मग ते पूर्ण असं साईडचं सा पण विथळून सगळं जायचं तर ते जास्त नाही लावायचे फक्त थोडी थोडीशी अशी हलकीशी हाताने आपल्या अशी लावायची तर इथे तुम्ही बघू शकता हे अगदी व्यवस्थित असं पॅक झालेलं आहे तर तुम्ही पण हे ट्रेक नक्कीच वापरू शकता आणि इझी आहे जास्त वेळ नाही लागत पटकन काम होऊन जातं आणि आपलं कुठचाही त्यामध्ये काहीही असू देत पद कुठचा पदार्थ असू दे किंवा आणखी काही असू हो दे हो हो ते खराब पण होणार नाही आणि व्यवस्थित अगदी राहील ते नक्की करून बघा ये त्यानंतर आता इथे भाज्या वगैरे आणलेल्या होत्या आणि आधी पण भाज्या आहेत काय काय तर म्हटलं काही खराब वगैरे झालंय का ते म्हटलं जरा बाजूला काळी आणि फेकून द्यायचं आहेच म्हणा तर तेच आता मी बाजूला काढत आहे आणि काय काय कसं आपण पालेभाज्या अति आणल्या ना की मग त्या कोणत्या भाज्या करू हा प्रश्नच पडतो मग हे करू का नाही तर मग ते पटकन खराब पण होतात तर आता इथे तेच मी बघत होते काय काय राहिलेलं आहे ते इकडे मुळ्याची भाजी पण आहे तर ती आता अर्धी केलेली मी पण अर्धी आहे आणि आम्हाला दोघांना कितीची लागते म्हणा त्याच्यामुळे काय होतं की जास्त भाज्या पण त्या नाही होत म्हणजे त्या राहतातच थोडं काय म्हटलं तरी तर ते झालं आणि मी कोथिंबीर होती तर कोथिंबीर साफ करून ठेवली आहे म्हणून तुम्हाला इथे कचरा वगैरे दिसेल फक्त आता मेथी राहिलेली आहे साफ करायची तर आता मेथी मी आता हे सगळं आधी लावून ठेवते आणि त्याच्यानंतर मग मेथीची भाजी आहे ती साफ करायची आणि जो चवळीचा पाला होता ना तो आधी बघा मी मध्ये भाजी केलेली आणि त्यानंतर जो राहिला तो राहिलाच आणि तो आता खराब पण झाला तर तो म्हटला तर तो टाकूनच ता देऊया त्यानंतर आता इथे मी वांग्याची भाजी बनवत होते तर खरं तर ना भाज्या अशा जास्त झाल्या आहेत आणि कुठची बाजू बनवू मला समजत नव्हतं पण वांगी आधी आणलेली होती आणि म्हटलं ती परत खराब होण्यापेक्षा म्हटलं त्याचीच भाजी बनवूया तर इथं मी बिना वाटपाची वांग्याची भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी आता मी इथे तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर मग नंतर मग टॉमॅटो पण टाक टाकलेला आहे आणि हे दोन्ही आता टॉमॅटो पण आता व्यवस्थित असं सॉफ्ट झालेला व त्यानंतर मग मी ह्यामध्ये हळदी पावडर आणि मसाले माझ्याकडे एक तिखट आहे आणि एक कमी तिखट आहे त्याच्यामध्ये दोन मसाले टाकलेत आणि गरम मसाला आहे थोडंसं टाकलेला तर आता यामध्ये मी आता वांगी आणि बटाटा आहे तर तो, तो आता यामध्ये मी व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घेणार आहे मिक्स करून झालं की त्यानंतर मग यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि मस्त भाजी शिजणार आहे आणि मग थोडीफार अशी शिजत आली ना की नंतर मग मी त्यामध्ये मीठ टाकेन आणि पण नाही टाकत आहे फक्त आता वरती ओलं खोबरं असं कातून मी टाकणार आहे तर आता ओलं खोबरं पण मी टाकलं आणि कोथिंबीर पण मी मिक्स केली पण माझ्या लक्षातच नाही राहिलं तुम्हाला दाखवायचं तर म्हटलं आता दाखवून घेते आणि ही भाजी खूप छान होते मस्त लागते आणि थोडीशी भाजी ठेवलेली आहे कारण की चपात्या त्यांच्यासोबत मस्त लागेल तर चला आज हा ब्लॉग आहे तुम्ही आता इथे सेंड करते तर आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा बाय